फक्त माझ्यासाठी स्पेशल नाहीये, तर मी खऱ्या अर्थाने म्हणेन की ह्याचं क्रेडिट सगळ्याचं सगळं क्रेडिट खरं तर तुम्हाला जातं, माझ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांना जातं असं मी म्हणेन. कारण खूप लोकांनी मला खूप मेसेजेस केले, इंस्टाग्रामवर मेसेज केले, फेसबुकवर मेसेजेस केले, खूप लोकांनी पर्सनली येऊन सांगितलं होतं मला की केतकी तुझं चॅनल आहे का, युट्यूब चॅनल? मी म्हणलं हो आहे पण त्यावर काही फार नाहीये. तर ते म्हणाले नाही, आम्हाला तुझी गाणी वेगळी ऐकायची आहेत, आम्हाला अजून 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 तुझं म्युझिक ऐकायचं आहे. मला आठवतं काही वर्षांपूर्वी, तीन चार वर्षांपूर्वी मी फक्त हरिदर्शनाची ओढ सुरेशजींनी गायलेलं मी टाकलं होतं, मी कंपोज केलेलं, आणि त्याच्यानंतर मी काहीच टाकलं नव्हतं खरं तर, आणि मी युट्यूबला खूप सिरियसली पण घेतलं नव्हतं. पण मागच्या काही महिन्यात, अक्षरशः 8-9 महिन्यांमध्ये मी जेव्हा तुम्हा सगळ्यांचं ऐकून मी सिरियसली घ्यायला लागले, जेव्हा की येस आपण कंटेंट टाकायला पाहिजे, अजून गाणी टाकायला पाहिजेत, ह्या इतक्या कमी कालावधीतच इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स युट्यूबला आला. आणि ऑलरेडी तसं खरं पाहिलं तर 8-9 महिन्यांमध्येच 1 लाखाचा टप्पा सबस्क्रायबर्सचा क्रॉस केला, आणि तुमचा प्रतिसाद इतका भरभरून मिळाला आणि मिळतोय युट्यूबला माझ्या, ह्याच्यासाठी मी खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे काही अवॉर्ड्स किंवा पुरस्कार मिळालेत, फिल्मफेअर असो किंवा मिर्च म्युझिक असो किंवा अजून कुठलेही अवॉर्ड्स असो, ते ज्युरीजकडनं मिळालेले, आणि त्याचा एक वेगळा आनंद असतोच की दिग्गजांकडून मिळालेलं ते एक प्रोत्साहन असतं. पण हा जो टप्पा आपण गाठलेला आहे 1 लाख सबस्क्रायबर्सचा, ते पण इतक्या कमी काही महिन्यातच असं मी म्हणेन, हा वेगळाच आहे. कारण हे अवॉर्ड तुम्ही दिलेलं आहे, आणि एक महाराष्ट्राची कन्या म्हणून लहानाचं मोठं होताना तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. आणि जेव्हा मी बघते की कमेंट्समध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर पंजाब, चेन्नई, त्याच्यानंतर नॉर्थ मध्ये, किंवा मी म्हणेन की अजून वेगवेगळ्या ठिकाणी, अमेरिकेतून, वेगवेगळ्या ठिकाणहून, महाराष्ट्राच्या बाहेरून जेव्हा एवढा रिस्पॉन्स येतोय, मला असं वाटतं ह्याचं सगळं क्रेडिट तुम्हा सगळ्यांना जातं. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की हा असाच आशीर्वाद तुम्ही मला जो दिलेला आहात, देत आलेला आहात, तो असाच माझ्यावर ठेवा. काही महिन्यांपूर्वी बोलावा विठ्ठल सुद्धा माझ्या चॅनलवर जेव्हा मी अपलोड केलं, आणि अक्षरशः 1.5 आठवड्यात त्याला 1 मिलियन व्ह्यूज झाले, आणि आता बघता बघता जसा आपण हा 1 लाखाचा टप्पा गाठलाय, तसाच 10 मिलियन व्ह्यूज बोलावा विठ्ठलला होत आहेत. ह्याचा आनंद खूप वेगळा आहे, कारण तो एक अभंग आहे, आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानते, माझ्या गुरूंच्या गुरु किशोरीता यामोणकर ह्यांचा तो अभंग आहे, त्यामुळे मला त्याचा आनंद खूप वेगळा आहे की एखाद्या रोमॅन्टिक गाण्याला, एखाद्या फास्ट नंबरला खूप व्ह्यूज येतात, पण जेव्हा एखाद्या अभंगाला असे व्ह्यूज येतात तेव्हा खरंच मनापासून आनंद होतो, त्यामुळे त्याचाही आनंद एक वेगळाच आहे. जास्तीत जास्त आनंद माझ्या गाण्यातून, माझ्या कलेतून तुम्हाला कसा देता येईल, हाच विचार मी आतापर्यंत करत आलेले आहे, आणि ह्याही पुढे मी करेन. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच असू द्या. त्यामुळे माझ्या सगळ्या 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 फॅन्सना, तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना, रसिकांना मी मनापासून मी आभार मानते तुमच्या सगळ्यांचे. आणि लवकरच असाच प्रतिसाद तुम्ही जर देत राहिलात तर आपण 1 मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा सुद्धा लवकरच गाठू अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.